संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस, फिटर 3D फोटी स्कॅन, कलर डॉफलर, डिजिटल एक्सरे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। पलूस कळेगाव मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.32% मतदान। अतिशय संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पलूस कळेगाव मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.32% मतदान झाले होते। या निवडणुकीमध्ये एकूण 1,46,072 पुरुष व 1,46,776 महिला व इतर 8 असे एकूण 2,92,866 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत 54,162 पुरुषांनी तर 43,414 महिलांनी एकूण 97,577 लोकांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजता उत्साहाने मतदान सुरू झालं। किरकोळ अपवाद वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे। नवयुवकांनी, मतदारांनी तसेच ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांनी अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला। 9 वाजेपर्यंत 4.77% मतदान झाले होते। सकाळी 11 पर्यंत 17.34% मतदान झालं। अनेक मतदान केंद्रात तर सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या आहेत। मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या 23 तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे।